विद्या निकेतन कॉन्वेंट स्कूल कसाल, नर्सरी टू ट्वेल्थ साइंस, अ स्कूल विदाउट नीड ऑफ ट्यूशन, डिजास्टर मैनेजमेंट, स्टूडेंट ओन बैंक, इंडस्ट्रियल ट्रेनिंग, वोकेशनल ट्रेनिंग, फील्ड विजिट, नो शूज, नो टाई, नो होमवर्क, लर्न विथ फन एंड नेचर, स्किल बेस्ड एजुकेशन, डू योर सेल्फ, एक्शन रिसर्च प्रोजेक्ट, ग्रुप डिस्कशन, कम्युनिकेशन एंड कोलैबोरेशन, क्रिएटिविटी एंड क्रिटिकल थिंकिंग, 40% थियरी एंड 60% प्रैक्टिकल, स्कूल विदाउट बाउंड्री, 100% इको फ्रेंडली, इंटरव्यूज विथ साइंटिस्ट, एग्रीकल्चर ट्रेनिंग, होम साइंस, बिजनेस मैनेजमेंट, इंटरेक्शन विद एक्सपर्ट्स एंड टॉपर्स, वेल एस्टैब्लिश साइंस, मैथ्स, लैंग्वेज लैब्स एंड वर्कशॉप्स, स्पेशल फीचर्स, ऑल नेशनल लेवल कॉम्पिटिटिव एग्जाम, NTSC गवर्नमेंट, ओलंपियाड। डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक विद्यानिकेतन कॉन्वेंट स्कूल कसाल। कणकवली नगर पंचायतनं विविध उपक्रमांतर्गत आणि कर वसुलीमध्ये नगरपालिका वर्गवारीत राज्यात पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल राज्य शासनामार्फत नुकताच कणकवली नगर पंचायतचा गौरव करण्यात आला। या बहुमानाबद्दल कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी कणकवली नगरपंचायतचे कार्यसम्राट नगराध्यक्ष, अभ्यासू आणि अनुभवी उपनगराध्यक्ष तसंच रिझल्ट ओरिएंटेड मुख्याधिकारी असा उल्लेख करत नगरपंचायतच्या सत्ताधारी आणि प्रशासनाचा गौरव केला। तसंच यावेळी पुष्पगुच्छ देत प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांच्या कामाबद्दल गौरवोद्गार देखील काढले। पाहूया काय म्हणालेत आमदार नितेश राणे। आमच्या कणकवली नगरपंचायत राज्यस्तरीय पुरस्कार महाराष्ट्र सरकारच्या वतीने जाहीर झालेले आहे आणि त्यासाठी मी कणकवलीचे आमचे कार्यसम्राटाचे नगराध्यक्ष समीर नलावडेजी, आमचे अभ्यासू आणि अनुभवी असे उपनगराध्यक्ष बल्लू हरणेजी आणि आमच्या रिझल्ट ओरिएंटेड आणि कार्यतत्पर असे आमचे मुख्याधिकारी तावडेजी आणि माझ्या कणकवलीचे सर्व नगरसेवक आणि सगळे कर्मचारी अधिकारी या सगळ्या जणांचं मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। कारण का ज्या कॅटेगरीमध्ये त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत ते पुरस्कार मिळवणं हे कुठल्याही नगरपंचायत आणि प्रशासनाला तसं सोपं नसतं। त्यासाठी कारभार तसा असला पाहिजे, कारभार जनतेच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करणारा असला पाहिजे आणि 5 वर्ष अगोदर आम्ही जेव्हा कणकवली नगरपंचायतीच्या प्रचाराच्या निमित्ताने जनतेमध्ये फिरत असताना जो जनतेला सन्मान्य राणे साहेबांनी एक विश्वास दिलेला की माझ्या विचाराची तुम्ही नगरपंचायत द्या आणि कणकवलीला एक आदर्श शहर म्हणून माझे लोकप्रतिनिधी करून दाखवतील हा जो शब्द माझ्या नेत्यांनी आमच्या नेत्यांनी कणकवलीच्या जनतेला दिलेला तो शब्द माझ्या सहकाऱ्यांनी शब्दापलीकडे जाऊन कृतीतून खरा करून दाखवलेला आहे आणि त्याची नोंद आमच्या महाराष्ट्र सरकारने घेतली आहे। ज्या कॅटेगरीमध्ये ह्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्याच्यामध्ये पुरस्कार मिळणं ही फार अभिमानाची गोष्ट आहे। ज्याच्यातून राज्य सरकारला महसूल जमा होऊ शकतो, घरपट्टी पाणीपट्टीची रिकव्हरी करणं हे कुठल्याही प्रशासनाला सोपं नसतं पण एकंदरीत आमच्या नगराध्यक्षाने ते नाही आम्हाला सेवा मिळते आहे, आम्हाला चांगल्या सुविधा मिळत आहेत म्हणून आम्ही आमची घरपट्टी पाणीपट्टी वेळेत भरणार हे जे काही पोषक वातावरण विकासाचं असतं ते सगळं श्रेय माझ्या नगराध्यक्ष आणि त्यांच्या टीमला जातं, तावडेजी आणि त्यांच्या टीमला जातं। या 5 वर्षांमध्ये असंख्य आमच्या राजकीय आरोप झाले
पण कोणीही ते राजकीय आरोप सिद्ध करू शकले नाहीत। मला एक फार अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे की ह्या 5 वर्षांमध्ये आमच्या ह्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष त्यांच्या सगळ्या नगरसेवकांच्या टीमवर एक पण भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही। कोणीही त्यांना आम्ही या या विषयामध्ये ह्या या लोकांना फसवलं असा एकही आरोप करण्याची हिंमत पण आमच्या विरोधकांना झाली नाही। त्या उलट ह्या 5 वर्षांमध्ये आमची कणकवली किती बदलली आहे ती खुल्या डोळ्यांनी आज जनता पाहू शकते। म्हणजे हवेत कुठल्याही गोष्टी न बोलता आज आमच्या कणकवलीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जेची शाळा पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या निमित्ताने आज उभी आहे आणि मोठ्यातल्या मोठे लोक आमचे प्रतिस्पर्धी आणि सगळीच लोकांची मुलं आज त्या शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण घेत आहेत। जो मोठ्या प्रमाणामध्ये लोक कोल्हापूर पुण्याकडे आपल्या मुलांना पाठवायचे ते आज कणकवलीमध्ये राहूनच त्या शाळेमध्ये शिकतायत आणि त्याचबरोबर शिक्षणाबरोबर कणकवलीमध्ये जो त्या शाळेच्या निमित्ताने एक विकास आजूबाजूच्या परिसरात झालेला आहे, घरांचे दर वाढलेले आहेत, पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत, रोजगार निर्मिती झाली आहे, तो वेगळाच विषय। या 5 वर्षांमध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून धबधबा असेल, रस्त्याचं जाळं असेल, महत्वाचं म्हणजे जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा पहिला टप्पा ज्यांनी भूमिपूजन केलं त्यांनीच उद्घाटन, त्याचबरोबर जानवली गावाला आमच्या कणकवलीकडे जोडण्यासाठी जो पूल प्रस्तावित आहे त्याचीही मान्यता काही दिवसांमध्ये भेटेल आणि तेही काम सुरू होणार आहे। सरकार पातळीवर आमचं हे सरकार आल्यानंतर जवळपास 23 कोटीची निधी, त्याच्यामध्ये पहिली 10 कोटी आपल्याला आम्हाला मिळालेली आहे, दुसरे जे 13 कोटी ते लवकरच उपलब्ध होतील। म्हणजे निधीमध्ये आम्ही कुठे कमी पडलेलो नाहीये। ह्या 5 वर्षांमध्ये विकासाची कामं तर एक बाजूला पण त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये पण आमच्या नगरपंचायतच्या टीमने जिल्ह्यामध्ये एक नंबर काम केलेलं आहे। कणकवली महोत्सव असेल, होम मिनिस्टर सारखे कार्यक्रम असेल, खाद्य महोत्सव असेल, म्हणजे यादी एवढी मोठी आहे की एका तासात संपणार नाही एवढे मोठे कार्यक्रम जे कणकवलीकरांनी कधीच अनुभवलेले नव्हते ते आमच्या ह्या टीमने पूर्ण करून दाखवलेले आहेत। कोणालाही आमच्या नगरपंचायतीमध्ये जे पाऊल टाकतात त्यांना कोणालाही खाली हात कधीच जायला संधी भेटत नाही अशी चांगलं काम आमच्या नगराध्यक्ष आणि त्यांच्या टीमने केलेलं आहे। घराचे दाखले असेल, व्यापाऱ्यांना आधार असेल, अन्य बाबीमध्ये संरक्षण असेल, म्हणजे लोकांच्या या मतदारांच्या परीक्षेमध्ये आमची कणकवली नगरपंचायतची टीमने 100% मार्क मिळवले असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। त्यांचा सहकारी म्हणून आज मी त्यांना अभिनंदन करण्यासाठी मी आलेलो आहे। 5 वर्षांमध्ये त्यांनी आम्हाला असंख्य संधी दिली आहे अभिनंदन करण्याची आणि आता 5 वर्षांच्या शेवटीमध्ये राज्य सरकार ची नोंद आमच्या नगरपंचायतच्या कामाने राज्य सरकारने नोंद घेतली आहे। मला विश्वास आहे कणकवलीची जनता आमच्या सगळ्या कामांचा अनुभव घेतल्यानंतर येणाऱ्या निवडणुकीमध्ये फिर एक बार कणकवली में बीजेपी की सरकार असा नारा जनताच देईल आणि परत एकदा आमच्या ह्या टीमला
संधी देईल एवढा मला ठाम विश्वास आहे. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ.com.